नमस्कार नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। नवीन जाहिरात कधी येणार, दुसऱ्या टप्प्याला कधी सुरुवात होणार याबाबत अनेक प्रश्न तुम्ही मला विचारत असतात। तर आज मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे, संपूर्ण क्लिअर करून देणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण पहा। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, चॅनलवर नवीन असल्यास आपलं चॅनल पण सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकन प्रेस करून ऑलनवरती सिलेक्ट करा। पहा मित्रांनो, जेव्हा राज्य उत्पादन शुल्कची जाहिरात आली नव्हती, तसेच तलाठी भरतीची जाहिरात आली नव्हती, तेव्हा मी तुम्हाला काय सांगत होतो की तलाठी भरतीची जाहिरात आपल्याला जूनच्या पहिल्या आठवड्यात पाहायला मिळेल। राज्य उत्पादन शुल्कची पण जी काही जाहिरात आहे ती आपल्याला जूनपर्यंत पाहायला मिळेल, हे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं। तुम्ही मागची व्हिडिओ जर बघितलं असतील आणि जे आपले रेग्युलर विद्यार्थी आहेत, जे रेग्युलर आपले व्हिडिओ बघतात, त्यांना माहीतच आहे जे मी तुम्हाला सांगितलं ते खरं झालेलं आहे। आणि संपूर्ण ॲनालिसिस करून मित्रांनो माझ्याकडून मी ते व्हिडिओ बनवले होते आणि जे मी तुम्हाला सांगितलं तेच झालेलं आहे। फायनली जाहिरात आलेले आहेत, अर्ज भरायला पण आता सुरुवात होणार आहे। आणि राज्य उत्पादन शुल्काचे जे अर्ज तर चालूच झालेले आहेत, तलाठी भरतीचे अर्ज जे आहेत ते आता सुरू होणार आहेत। आणि आता तुम्ही एक प्रश्न अजून विचारत आहे की पोलीस भरतीचा दुसरा टप्पा कधी सुरू होणार, याबद्दल माहिती सांगा सर, याबद्दल आम्हाला क्लिअर माहिती सांगा असं तुम्ही मला विचारत आहे। त्यामुळे मी तुम्हाला संपूर्ण आता सांगतो की जो काही दुसरा टप्पा आहे तो कधीपर्यंत सुरू होऊ शकतो। आता पहा मित्रांनो, रिटायरमेंट असते मित्रांनो, पदे रिक्त असतात, काही पदे रिक्त झालेली असतात, त्यामुळे भरती करणे गरजेचे असते। ओके, सो मित्रांनो अजून अनेक पदे रिक्त आहेत, पोलीस विभागात अनेक पदे अजून रिक्त आहेत, त्यामुळे दुसरा टप्पा 100% होणार आहे हे मी तुम्हाला आताच सांगून देतो। दुसरा टप्पा 100% होणार आहे आणि कधीपर्यंत होऊ शकतो त्याविषयी तुम्हाला सांगतो। मित्रांनो बघा, आता तुम्हाला अनेक जण सांगत आहे एवढी पदे भरली जातील, तेवढी पदे भरली जातील, या महिन्यात जाहिरात येईल, त्या महिन्यात जाहिरात येईल, परंतु मित्रांनो कोणाकडेही अजून ऑथेंटिक किंवा अधिकृत अपडेट नाही आणि पोलीस विभागाकडून अजून एकही परिपत्रक नवीन भरती संदर्भात आलेलं नाही। फक्त मागच्यावेळी एक घोषणा झाली होती की 18,000 पदे भरल्यानंतर आम्ही दुसरा टप्पा लगेच सुरू करू, फक्त एवढं सांगण्यात आलं होतं। तरीही मित्रांनो मी तुम्हाला माझ्या थ्रू जे काही मी ॲनालिसिस केलेलं आहे, संपूर्ण तपास लावून मी तुम्हाला ही माहिती सांगत आहे। दुसरा टप्पा जो आहे नवीन जाहिरातचा, तो साधारणपणे मित्रांनो 2024 पहिल्या महिन्यात, जानेवारीच्या पहिल्या महिन्यात मित्रांनो जाहिरात येण्याचे चान्सेस आहेत, फक्त येणारच असं नाही, 100% जाहिरात तर येणारच आहे। परंतु मित्रांनो यामध्ये बघा, एक दोन महिना पुढे मागे होऊ शकतो मित्रांनो, परंतु जानेवारी हा महिना कन्फर्म आहे। आणि जे काही ॲनालिसिस करून मी ही माहिती काढलेली आहे ती माहिती मी तुम्हाला सांगत आहे। 100% मित्रांनो जानेवारी महिन्यात तुमची जाहिरात येणार आहे। आणि जवळपास आता तुम्हाला वेगवेगळे जण काहीतरी सांगत असतील एवढे पदे भरतील, तेवढे पदे भरतील, मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, मागच्यावेळी मला एक माहिती मिळालेली आहे 13,000+ पदे आहेत मित्रांनो, कमी पदे नाहीत, त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त तयारी करायची आहे, पदे कमी नाहीत। आता राज्य उत्पादन शुल्कमध्ये किती कमी पदे आले तुम्हाला माहितीच आहे, अशी कमी पदे नाहीत मित्रांनो, सर्वात जास्त पदे आहेत, 13,000+ पदे भरली जाणार आहेत। त्यामुळे तुम्हाला तयारी करायची आहे, जास्तीत जास्त तयारी करायची आहे, ग्राउंडची तयारी करा, लेखी परीक्षेची तयारी करा, पुस्तके कोणती घ्यायची आहेत त्याविषयी पण मी तुम्हाला रोजच अपडेट देत असतो, त्यामुळे मित्रांनो तुम्ही तयारी सोडू नका। आता खूप जण या भरतीमध्ये अपात्र झालेले आहेत कमी गुणमुळे, कारण मित्रांनो कसं असतं, काही उमेदवार काय करतात, जेव्हा जाहिरात येते, आता तलाठी भरतीचं पण तसंच झालं, राज्य उत्पादन शुल्कचं पण तसंच होत आहे, जेव्हा जाहिरात येताना तेव्हा उमेदवार अभ्यासाला लागत आहे, मला विचारत आहे की सर आता काय करू, अभ्यास कसा करू। अरे मित्रांनो मी तुम्हाला मागच्यावेळी काय सांगितलं होतं, जे कॉल करत आहे किंवा मेसेज करत आहे त्यांना सांगत आहे, तुम्ही मागच्यावेळी बघा, मी तुम्हाला मागच्यावेळी सांगितलं होतं की तुम्ही तयारी करा, तयारी करा, 100% जाहिरात येणार आहे। जेव्हा आपला हॉल तिकीट येतं, परीक्षेची तारीख जाहीर होते, जाहिरात येते, तेव्हा तुम्ही अभ्यास करतात, असं कसं चालेल मित्रांनो, बरोबर आहे की नाही, मग तेव्हा तुमचं काम होईल का, तुमचा अभ्यास पूर्ण होईल का, हे बघणे खूप गरजेचे आहे। त्यामुळे जे काही तुम्हाला करायचं असतं ते तुम्हाला आधीपासूनच सुरू करायचं असतं मित्रांनो। तेव्हा आता बघा, आपण झाड लावलं, आंब्याचं झाड लावलं, तेव्हाच त्याला आंबे येतात का, नाही, त्याला पाणी टाकावं लागतं, झाड मोठं करावं लागतं, तेव्हा मित्रांनो त्याला आंबे येतात,
तेव्हा ते आपल्याला मिळतात ना, बरोबर आहे की नाही? त्यामुळे मित्रांनो थोडं लॉंग टाईम आपल्याला बघावं लागतं, लॉंग टाईम आपल्याला अभ्यास करावा लागतं. जेव्हा जाहिरात आली आणि उठले सुटले मित्रांनो अभ्यास करायला बसलो आणि ग्राउंडची तयारी करायला लागलो, तसं चालतं का मित्रांनो? अजिबात चालत नाही. त्यामुळे आता हे मी तुम्हाला एवढं का सांगत आहे मित्रांनो, माझं तुम्हाला सांगण्याचं काम आहे, जे मी तुम्हाला सांगत आहे ते तुमच्या चांगल्यासाठीच मी सांगत आहे, वाईट मी तुम्हाला सांगत नाही आहे. तुमचं भलं व्हायला पाहिजे, गरीब परिस्थितीतून तुम्ही बाहेर निघायला पाहिजे, एवढं माझं मत आहे. त्यामुळे मी तुम्हाला दोन शब्द जास्तीचे सांगत आहे मित्रांनो. उगाच मला तुम्हाला सांगून काही मला काही एवढं पुरस्कार वगैरे काही मिळणार नाही, बरोबर आहे की नाही? जी रियालिटी आहे तेच मी तुम्हाला सांगतो, रियालिटीवरती मी बोलतो आणि संपूर्ण प्रामाणिक तुम्हाला माहिती देतो मित्रांनो. सो जाहिरातबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती क्लिअर करून दिलेली आहे, त्यामुळे आता तुम्ही याबद्दल मला जास्त काही विचारू नका. जाहिरात तुमचे मित्रांनो तुम्हाला जानेवारी 2024 पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो आता तुमचं काय काम आहे, आता तुमचं एकच काम आहे, जास्तीत जास्त तयारी करणे. जेवढी तुमच्याकडून तयारी होत असेल तेवढी तुम्ही तयारी करू शकता. आणि बघा अजून तुमच्याकडे अनेक चान्सेस आहेत, तलाठी भरतीची ॲड आली तुम्ही तिथे अर्ज करू शकता, राज्य उत्पादन शुल्क. मित्रांनो अनेक जे काही फॉर्म आहेत तलाठी भरतीमध्ये पण आपला अर्ज असणे गरजेचे आहे, राज्य उत्पादन शुल्कमध्ये पण अर्ज भरणे गरजेचे आहे, तसेच दुसरा टप्पा आला त्यामध्ये पण तुम्ही अर्ज भरा, वनरक्षकची जाहिरात येणार त्यामध्ये पण अर्ज भरा, जिल्हा परिषदमध्ये पण अर्ज भरा. मित्रांनो जिथे आपल्याला संधी मिळेल तिथे आपण जाऊ शकतो ना, संपूर्ण ग्राउंड लेवल मित्रांनो आपल्याला चालायचं आहे. जी पोस्ट मिळाली ती खूप झाली ना, बरोबर आहे की नाही? त्यामुळे मित्रांनो तुम्ही अभ्यास सतत करत राहा आणि जे काही स्ट्रेस आहे तो घेऊ नका जास्त, टेन्शन वगैरे पण खूप उमेदवार घेतात त्यामुळे टेन्शन वगैरे जास्त काही घेऊ नका मित्रांनो. वयोमर्यादामध्ये तुम्हाला सूट दिलेलं आहे 2 वर्ष मित्रांनो, वयोमर्यादामध्ये पण सूट दिलेलं आहे, त्यामुळे काळजी वगैरे करू नका, जास्तीत जास्त अभ्यास करा. सो मित्रांनो तुम्हाला ऑल द बेस्ट, जास्तीत जास्त अभ्यास करा, 100% तुम्हाला नोकरी मिळणार आहे मी तुम्हाला सांगत आहे. त्यामुळे फक्त तुम्ही व्यवस्थितपणे आणि नियम म्हणजे प्रामाणिकपणे अभ्यास वगैरे करा, नाहीतर मग तुम्हाला माहीत आहे घोटाळेबाज किती आहेत, गुन्हा दाखल झाला मित्रांनो त्यांच्यावरती, शेवटी गुन्हा दाखल झालेला आहे. बघा असा प्रकार होतो, त्यामुळे आपल्याला कोणत्याही वाईट पद्धतीने नोकरी मिळवायची नाही, स्वतःच्या मेहनतीवर लागा. आता खूप जण स्वतःच्या मेहनतीवर पोलीस झालेले आहेत, निवड यादीमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे. हे सर्व गोष्टी तुम्हाला का सांगाव्या लागतात मित्रांनो, कारण तुम्हाला संपूर्ण अपडेट असणे खूप गरजेचे आहे. आणि दोन शब्द मी जास्तीचे तुम्हाला का सांगत आहे, कारण तुम्ही आतापासूनच तुमच्यामध्ये जोश आला पाहिजे, कारण पुढे जाहिरात येणार आहेत, जाहिरात आलेला पण आहेत राज्य उत्पादन तलाठी जाहिरात आलेला पण आहेत, तुमच्यामध्ये जोश निर्माण झाला पाहिजे, त्यामुळे मी तुम्हाला एवढंच सांगत आहे. सो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच, आणि नवीन जाहिरात संदर्भात किंवा नवीन लेटेस्ट अपडेट आली तर मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये देतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच, आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि थोडं आता इकडे लक्ष द्या मित्रांनो, राज्य उत्पादन शुल्कची जाहिरात आलेली आहे, तलाठी भरतीची पण जाहिरात आलेली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की कोणतं पुस्तक घ्यायचं, त्यामुळे मित्रांनो अजित कुमार साहेबांचं बी पब्लिकेशन यांनी प्रसिद्ध केलेलं पुस्तक हे पहा, TCS पॅटर्ननुसार हे पुस्तक बनवण्यात आलं आहे, TCS IBPSनुसार हे पुस्तक बनवण्यात आलं आहे मित्रांनो. तर पहा मित्रांनो आता ज्या काही परीक्षा आहेत TCS IBPSनुसारच होणार आहेत, त्यामुळे एकमेव हे पुस्तक जबरदस्त बनवण्यात आलेलं आहे. तर मार्केटमध्ये एकच नंबर हे पुस्तक गाजत आहे, यामध्ये अंकगणित, बुद्धिमापन, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण संपूर्ण मित्रांनो सामान्य ज्ञान वगैरे संपूर्ण विषय कव्हर करण्यात आलेले आहेत, त्यामुळे एकमेव हे पुस्तक महाराष्ट्रात गाजत आहे. अनेक उमेदवारांनी आतापर्यंत हे पुस्तक घेतलेलं आहे, तुम्ही जरी अजूनपर्यंत घेतलं नसेल तर घेऊन टाका मित्रांनो. तलाठी भरतीचा अभ्यास करण्यासाठी हे पुस्तक उत्तम आहे, तसेच मित्रांनो राज्य उत्पादन शुल्क भरतीसाठी पण हे पुस्तक लाभदायक आहे, त्यामुळे तुम्ही घेऊ शकता. आणि मित्रांनो तुम्हाला जर हे पुस्तक ऑनलाईन मागवायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद.